बुलढाणा जिल्ह्यातील 52 आरोग्य केंद्रातील 117 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकले। जीवाची बाजी लावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना 3 महिन्यापासून पगारच नाही। कोरोनाच्या कठीण काळात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचा 4 महिन्यापासून बिना वेतन असून जिल्ह्यातील कोरोना योद्धेच उपाशी असल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आता नागरिकांनी आमच्या पगारासाठी आवाज उचलण्याचे भावनिक आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे। संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून अशा कठीण स्थितीमध्ये डॉक्टर देवदूत म्हणून आपल्या सेवा देत आहेत, मात्र अशा देवदूतांवर सध्या उपासमारीची पाळी आली आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेने मागील 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील 52 आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले 117 वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन दिले नाही, त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारी सध्या त्रस्त झाले आहेत। अशा वेळेस आम्ही तुमची सेवा करतो, मात्र तुम्ही आमच्या पगाराचं बघा, असा भावनिक आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे। मागील 1 वर्षापासून करोना या महामारीशी आमचे वैद्यकीय अधिकारी लढत आहेत आणि आता तर वॅक्सिनेशनचे कार्य वाढल्यामुळे ते रविवारी गॅजेटेड डेच्या दिवशी पण काम करत आहे। म्हणजे या रंगपंचमीला वॅक्सिनेशन कॅम्प झाले, तरी पण अत्यंत खेदाने हे सांगावं वाटते की आमच्या जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना, बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन गेल्या जानेवारीपासून थकित आहे। हे अत्यंत खेदाची बाब आहे। वारंवार पाठपुरावा करूनही यांचे वेतन अद्यापही निघालेले नाही। गॅझेटेड डे संडे इथेही राबराब राबूनही आमचे वेतन होत नसेल तर हे खूप दुःख आहे या बाबतीचं। तरी पण आम्ही रुग्णसेवा ही कायम करू, रुग्णसेवा ठेवू, आम्ही आंदोलन करणार नाही। पण आमचे जनतेलाच आव्हान आहे की आमच्यासाठी तुम्ही लढा आणि आमचे वेतन कराल, याचं होईल याचा पाठपुरावा करावा।